अंधाऱ्या वडेच सत्यकथा। त्यावेळी मी 9-10 वर्षाचा होतो। गावातील लोकांमध्ये ह्या अंधाऱ्या वडाबद्दल प्रचंड भीती होती। अमावस्येच्या रात्री ह्या अंधाऱ्या वडाखाली भूते खेळतात। त्या दिवशी जो ह्या वाडा वडाजवळ जाईल त्याला भूत मारून खातात अशी भयकथा बुजुर्ग सांगत असत। म्हणून त्या वडाकडे जाणाऱ्या माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती। कोणी त्या ठिकाणी जाण्यास धजत नसे। अंधारा वड आमच्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर शेजारी गावाला जोडणाऱ्या रोडवर असलेला एक महाकाय वटवृक्ष होता। या वडाखालून एक मोठा ओढा गेलेला काटेरी वेली जाळ्यावरून चढून वडाच्या झाडावर पसरल्या होत्या। पारंब्यांनी झाकोळून गेलेल्या ह्या वडाखाली दिवसासुद्धा अंधार असायचा। म्हणूनच या वडाला अंधाऱ्या वड म्हटलं जायचं। हिवाळ्यात शेजारच्या गावात जत्रा असायची। ह्या जत्रेला जायची आम्हाला प्रचंड हौस होती। पण त्या गावाला जायचे असेल तर ह्या अंधाऱ्या वडाजवळूनच जावे लागायचं। म्हणून आम्ही मोठ्या माणसासोबतच जायचो। जसजसा मी मोठा होत गेलो ह्या अंधाऱ्या वडाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली। कधी कधी वाटायचं सर्वजण सांगतात की इथं भूतं खेळत असतात, पण कोणालाच ती भूतं आजवर दिसली नाहीत। त्या भूतांनी इतक्या वर्षात कधी कोणाला हानी पोचवली नाही। खरंच असतील का भूतं हा प्रश्न नेहमी पडायचा मला। रात्रीच्या वेळी त्या वडाकडे जाऊन पाहण्याचा कित्येकदा विचार यायचा, पण हिम्मत होत नसे। तिकडे जाण्याबद्दल मी एकदा माझ्या मित्रांना बोललो, पण त्यांनी मला भीती घातली। एके दिवशी सकाळी त्या झाडाजवळ रस्त्यातच एक मृतदेह सापडला। सगळे गावकरी तिथे जमा झाले। लोकांमध्ये चर्चा सुरू झाली। त्याचा मृत्यू झालेल्या त्या रात्री अमोष्या होती। भूतांनी त्याला मारलं अशी चर्चा गावात होती, पण त्या मृतदेहावर कसल्याच प्रकारचा घाव नव्हता। थेंबरसुद्धा रक्त निघालेलं नव्हतं। त्या रहस्यमय मृत्यूने सगळेच घाबरले होते। कदाचित तो अमावस्याची रात्र आहे, या भीतीने घाबरूनच गेला असेल असं मला वाटत होतं। एके दिवशी माझा एक कॉलेजचा मित्र माझ्या गावी आला होता। त्याला ड्रिंक करण्याचा खूप शौक होता। दिवसभर गाव फिरल्यावर संध्याकाळच्या 6 वाजता त्याने ड्रिंक करण्याची इच्छा व्यक्त केली, पण गावात दारू भेटत नव्हती। त्यासाठी गावापासून 6 किलोमीटर एक वर ढाबा होता, तिथं जावे लागत। जाताना अंधाऱ्या वडमध्येच लागायचा, येताना खूप उशीर होईल म्हणून मी जायचं टाळलं। पण उद्या जाऊ म्हटलं, पण तो ऐकेना। मग मी त्याला अंधाऱ्या वडाबद्दल सांगितलं। तो माझ्यावर खूप हसला। काय यार, तू पण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस, तो बोलला। इच्छा नसतानाही मला त्याच्यासोबत जावं लागलं। मनात भीती होती। त्या रात्री येताना खूप उशीर होईल। गावाला दुसरा रस्ता नव्हता, तरी पण धाडस करून मी गाडीवर बसलो। दारू प्यायला बसल्यावर एकामागून एक पेग मारत होतो। दोघंही फुल झालो होतो। मला तर जागेवरून उठावंसही वाटेना। कसे बसे बिल देऊन तिथून निघालो। मनातली भीती कुठच्या कुठे पळून गेली होती। धाडसी गप्पा मारत आम्ही अंधाऱ्या वडाजवळ आलो। मित्राने गाडी तिथे थांबवली। त्याने सिगारेट पेटवली। सिगारेटची एक कस मारून तो ओरडला, ऐ भूता ये की बाहेर, तो वाघ आले तुला भेटायला। बराच वेळ तो ओरडत होता, भूताला शिव्या घालत होता। झोपेन माझे डोळे लागत होते। मी खाली बसलो।
तोही बाजूला बसला, त्यालाही चांगलीच नशा चढली होती। दोघांनाही तिथे झोप लागली। सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मला धक्काच बसला। अंधाऱ्या वडाजवळ आपण रात्रभर झोपलो, भूतानी काहीच केलं नाही। मी मित्राला उठवलं, घरी आलो। माझ्या बऱ्याच मित्रांना मी गोष्ट सांगितली, पण मी रात्रभर अंधाऱ्या वडाजवळ झोपलो या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता। धन्यवाद मित्रांनो, ही गोष्ट कशी तुम्हाला वाटली त्याबद्दल जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।